नमस्कार। नमस्कार। दिल्ली का मौसम कैसा था? जब दिल्ली पहुंचा तो मौसम गर्म था, जब वहां से निकला तो मौसम सुहाना हो चुका था। लगता है दिल्ली के मौसम का गलत मतलब निकाल लिया आपने, सीधे पीएम से मेरी शिकायत कर दी। आपने भी तो बार बार हमारे खिलाफ सेंटर से शिकायत की। यही काम है हमारा, यहाँ की स्थिति का जायजा लेने के लिए हम बैठे हैं। हमने भी तो वही किया, हाईकमांड को रियलिटी बता दी। आपकी कुर्सी जाते जाते रह गई, और आपकी हिम्मत कि आपने मुझे ही हटाने का डिमांड कर दिया। मैं ऐसा मानता हूं कि हर एक को अपनी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट में रहना चाहिए। हम खिलाड़ी हैं, हमें मैदान में खेलने दीजिए। आप अंपायर हैं, जब तक फाउल ना हो तब तक विसल मत बजाइए। और खिलाड़ी खेल के दौरान अगर लगातार फाउल करता रहा तो खेल के नियम बदल दें या फिर मैदान छोड़ दें। एक बात कहूं सर, दैट गवर्नर इज द बेस्ट हु गवर्न्स द लीस्ट। मैं ईश्वर से प्रार्थना करूंगा आपका बहुमत, जो बहुत मामूली है, बरकरार रहे और कभी भी मेरे सामने एमएलए की गिनती करने के लिए ना आना पड़े। मैं भी अपनी पार्टी से यह निवेदन करूंगा कि चाहे जो जिम्मेदारी सौंप दे, बस कभी गवर्नर ना बनाए। नमस्कार। हे जस्टिस केडी भालेराव, पुण्याच्या लॉ कॉलेजचे माझे बॅचमेट। नमस्कार। हायकोर्टचे जज सतपाळकर। हो, यांनी महाबानोच्या केसमध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता। पोलीस कमिशनर दास साहेब यांना तुम्ही ओळखत असणारच। हो, आमची मुंबई यांच्या धाकात असते। पण आम्ही तुमच्या धाकात असतो सर। आणि लोकधाराचे संपादक महाजन साहेब यांची तुमची ओळख करून द्यायलाच नको। नमस्कार। अर्थातच यांचा आजचा अग्रलेख सुद्धा मी वाचलाय। तुमचा एक तरी राजकीय अंदाज अचूक यावा याची वाट बघतोय मी। आपण वेळ द्या म्हणजे मी चर्चेला येईल आपल्याकडे। आणि संगीत सूरमणी किताब मिळालेले आमच्या वाईचे मोठे गायक गोपाळराव गुंजकर। फार मोठे इथे दिसतच आहे, मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा उभं राहायची गरज वाटत नाही यांना। मॅनरलेस। तुमच्या बहुधा लक्षात आलेलं दिसत नाही, ते अंध आहेत। दृष्टी नसली तरी आपल्या गाण्यातून अलौकिक सृष्टी उभी करतात हे। या 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 सीएम साहेब। साहेब, सवड मिळेल तेव्हा वाचा। हा तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं। पाणी पाणी। काय झालं? काय झालं साहेब? काय काय हो, बरं वाटत नाही। काय झालं? बरं वाटत नाही त्यांना। बरं आहे ना? आय एम फीलिंग रेस्टलेस, घरी जाऊया मला बरं वाटेल। आहो, आपण अजून नवरा नवरीला नाही भेटलो। चला लवकर। चला। आहे सर, गुंजकरांनी काहीतरी मदत मागण्यासाठी आपल्याकडे हा अर्ज दिलाच होता म्हणे। वाचू। महोदय,
ऐतिहासिक महत्व असलेल्या वाईच्या परिसरातील मी एक गायक कलावंत. संगीताच्या ध्यासानं माझं आयुष्य अक्षरशः समृद्ध करून टाकलंय. गेली 20 वर्ष या भागात मी निरपेक्षपणे विद्यादानाचं कार्य करतोय. मात्र संगीत क्षेत्रात सर्वस्व झोकून द्यायचं असेल तर मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही हे जाणवलं. त्यामुळे इथे एखादं हक्काचं घर मिळावं म्हणून मी सुमारे 8 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला होता. परंतु अद्यापही माझ्या अर्जावर मान्यतेची मोहर उमटलेली नाही. यापुढे जागेसाठी वाई ते मुंबई अशा वारंवार खेपा घालणं मला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणार नाही. तरी आपल्या कारकिर्दीत मला जागा मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. एक नम्र विनंती, अंध असलो तरीही मला ही जागा अपंग म्हणून नाही तर फक्त एक कलावंत म्हणूनच मिळावी अशी अपेक्षा आहे. कारण माझ्या संगीत साधनेत अंधत्वाचा कधीही अडथळा आलेला नाही. कळावे लोभ असावा आपला. गोपाळराव गुंजकर. घराची प्रोसिजर आपण लगेच सुरू करू शकतो साहेब. मग करा. आत्ता का? जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाहीत असा नियम आहे का? नाही साहेब, तसं नाही. मग आजच फ्लॅट सँक्शन व्हायला पाहिजे असं सांगू का? आजच अलॉट व्हायला पाहिजे असं सांगा. मुनीरशी आता बोलणं झालं, काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे साहेब. मग करा. रहमत पुरकरांसारखी नुसती कारणं सांगत बसू नका. नाही साहेब, गुंजकरांना जरी घर दिलं तरी ते हप्ते कसे फेडतील? म्हणजे त्यांच्या नोकरीसाठी. मग द्या त्यांना नोकरी. मग एखाद्या शाळेमध्ये म्युझिक टीचरची पोस्ट क्रिएट केली. नाही नाही नाही, गरजू आहे म्हणून दिलं चिकटवून असं करू नका. त्यांच्या योग्यतेचं काम द्या. साहेब, गुरुकुल अकादमीत करता येईल कारण त्यांची ग्रँडसाठी फाईल आली आपल्याकडे. मग सँक्शन करून टाका ग्रँट. एक वर्ष ग्रँट देता येणार नाही असा एज्युकेशन सेक्रेटरींचा रिमार्क आहे फाईलवर, पण आपण म्हणत असाल तर. नाही, नको नको. एज्युकेशन सेक्रेटरी म्हणजे बोरसे ना? हो साहेब. ते चुकीचा रिमार्क कधीच देणार नाहीत. एक सुचव का साहेब? गुरुकुल अकादमीला समजा मुख्यमंत्री निधीतून आपण देणगी दिली तर? गुड. त्यातनं गुंजकरांच्या पगाराची व्यवस्था करता येईल. करेक्ट. कामाला लागा. ओके सर. कभी कभी तो मुझे लगता है ना, हम लोग मतलब कोई भी हमें यू 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 करके बुलाता है और हम लोग निकलते दू मिलाते. क्यों कुत्तों को बेइज्जत करो मुनीर? सॉरी सर. नियम तो उनसे भी बदतर है. बैठो. चलो. वर्षा बंधु. हाँ. कामाला सुरुवात झालेली आहे साहेब. काहीतरी घ्या. आओ, शिंद्यांचं अभिनंदन केलत का? अजिंक्यला 92% मिळालेत. अरे वा. आईवर गेलाय वाटत. शिंदे, आईवर गेलेली पोरं नेहमीच हुशार निघतात. येतो सर, प्लीज घ्या. पिडी. हां सर. अजिंक्यसाठी. थँक्यू साहेब.